नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहितच आहे, यावर्षी कोविडमुळे बरंचसं शिक्षण हे ऑनलाईन झालं होतं, ते ऑफलाईन पण झालं, परंतु तरी पण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव व्हावा आणि येणारी SSC परीक्षा जी मे महिन्यात होणार आहे ती सोपी होण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल यासाठी महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र यांनी एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे आणि ती वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्या क्वेश्चन बँकमध्ये भाग एकचे काही प्रश्न आहेत आणि भाग दोनचे काही प्रश्न आहेत. भाग एक आणि भाग एकची क्वेश्चन बँक वेगळी आहे. प्रत्येक प्रकरण निहाय ही क्वेश्चन बँक उपलब्ध आहे. तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ती घेऊ शकता. मार्च 2021 परीक्षेचा सराव होण्यासाठी या प्रश्नपेढीचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा हा एक उद्देश आहे. आणि या प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची सुद्धा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे असं होऊ शकतं की याच्या बाहेरचं काही येणार नाही, परंतु तरी मला असं वाटतं की या प्रश्नापेक्षा वेगळे प्रश्न काय येतील. फार तर काय होईल की काही अंक बदल होईल, प्रश्न विचारण्याची पद्धतीत बदल होईल, बाकी काही बदल होणार नाही. अशी ही प्रश्नपेढी उपलब्ध आहे, सर्वांनी ती डाउनलोड करून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा यात देत आहे. ही जी प्रश्नपेढी आहे यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं की सेपरेट नोटबुक तयार करायची आणि दररोज टार्गेट ठेवायचं की माझे किमान एक किंवा दोन प्रकरणाचे प्रश्न हे सोडून झाले पाहिजे तेवढे शक्य होतील तेवढे. आणि यामध्ये फार छान दिलं आहे, एक गुणाचे प्रश्न, MCQ, दोन गुणाचे प्रश्न, म्हणजे जसे प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे त्या पद्धतीनं दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना सोपं जावं म्हणून मी काही प्रश्न, म्हणजे आता प्रकरण एकचे काही प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल अशी मला आशा आहे. बघू एक प्रश्न आपण. बघा पहिला प्रश्न प्रश्नपेढीमधला एक गुणाचा प्रश्न आहे. 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती. प्रकरण 1-2 चलातील रेषीय समीकरण यामधील हे प्रश्न आहेत. 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढायचा आहे. एक्सची किंमत 1 दिलेली आहे आणि वायची किंमत काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. यामध्ये फक्त तुम्हाला ऑप्शनची निवड करायची, फक्त इतर रफमध्ये आपण बाजूला सोडून घेऊ. पाहता 4x + 5y = 19 यामध्ये आपल्याला एक्सची किंमत ठेवायची 1. आता एक्सची किंमत आपण 1 ठेवू, 4 × x जागेवर ठेवतो 1 + 5y = 19. 4 × 1 = 4, 4 + 5y = 19. 4 चं पक्षांतर करू, 4 पक्षांतर होईल, 5y = 19 - 4. 4 ना डावीकडून उजवीकडे पाठवलं आपण धन होता ऋण झाला, नेहमीची आपली पद्धत. 5y = 15. वायची किंमत करण्यासाठी याला 5 ने भाग देऊ, याला पण 5 ने भाग देऊ, दोन्हीकडे 5 ने भाग देऊ. 5 5 कॅन्सल झाला, y = 5 × 1 = 5, 5 × 15 म्हणजे वायची किंमत किती मिळेल? 3. ऑप्शन नंबर बी 3. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. दिलेल्या 2 समीकरणासाठी dx बरोबर दिलंय तुम्हाला आणि dy बरोबर दिलेलं आहे. dx आणि dy ची किंमत दिली, x ची किंमत काढायची आहे, d ची पण दिलेली आहे. बघा आपल्याला माहिती आहे हे जे हे उदाहरण आहे कशावर आधारित आहे. आपण जेव्हा क्रॅमर्स रूलचा वापर करतो, क्रॅमर्स रूलचा वापर करून उदाहरण सोडण्यासाठी आपण काय करतो, dx काढतो, dy काढतो आणि d काढतो. इथे तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे, पहा इथं dx ची किंमत दिली आहे आणि d ची दिली आहे आणि तुम्हाला x ची विचारली आहे. मग x ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण, x बरोबर करतो आपण dx/d करतो. आता dx ची किंमत किती आहे, 26 आहे आणि x ची विचारली आहे, d ची आहे 13. भाग द्यायचा 13 × 13 = 26 म्हणजे x ची किंमत मिळते तुम्हाला 2. ऑप्शन क्रमांक ए 2. ओके, इंग्लिश मिडियमची प्रश्नपत्रिका प्रश्नपेढी अजून अपलोड झालेली नाही, ती 1-2 दिवसात अपलोड होईल. त्याचं सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांनी जे इंग्लिश मिडियमची किंवा सीमीची त्यांनी त्याचा सराव करावा, किंवा तोपर्यंत याचा सराव जरी केला तरी चालतो कारण की लँग्वेज तुमच्या लक्षात येते. खालीलपैकी कोणते समीकरण एक सामायिक नाही,
खालील पैकी कोणते समीकरण एक सामायिक नाही? आता हा जो प्रश्न आहे, आता एक सामायिक या शब्दाचा अर्थ काय होतो? एक सामायिक म्हणजे दोघांचा आपण जर एकाच वेळी विचार केला, दोन समीकरणाचा एकाच वेळी विचार केला तर त्यांना कमीत कमी एक उकल सारखी असते, समान असते, त्याला म्हणतात एक सामायिक। हा प्रश्न असा पाहिजे होता, खालीलपैकी कोणते समीकरण एकरेषीय नाही असा पाहिजे होता असं मला वाटतं। एकरेषीय नाही, कारण की एक सामायिक म्हटल्यावर आपल्याला दोघांचा विचार करावा लागेल। तरी कोणतं समीकरण एकरेषीय नाही? तरी तुम्हाला दिसतंय 2x² + y/9 यामध्ये चलाचा घातांक किती आहे? 2 आहे, म्हणजे हे समीकरण एकरेषीय नाही असं आपण म्हणू शकतो। हा प्रश्न मला थोडा संदिग्ध वाटतोय, तरी जे तज्ञ असतील त्यावर विशेष प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतील। चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही? 3x + 6y = 12। तर या प्रश्नाला ट्रायल अँड एरर मेथड असं म्हणून वापरावं लागेल। इथे एक्सची किंमत √4 आणि 4 ठेवून पाहू आपण। एक्सची किंमत काय ठेवू आपण? √4 + वायची किंमत ठेवू आपण 4। काय होतं पहा, 3 × 4 हे √12 येतील, हे 24 येतील, 24 इकडे उजवी बाजू आहे 12, √12 + 24 म्हणजे आले 12 = 12, म्हणजे समीकरणाचं समाधान होत आहे। डावी बाजू उजवी बाजू सारखी येते, म्हणजे हा ए जो पर्याय ही उकल आहे। आता बी चा विचार करू, 3x + 6y = 12 या समीकरणात आपण एक्सच्या जागेवर ठेवू 3। आता 3 × 0 करावं लागेल तुम्हाला, एक्सची किंमत 0 ठेवताय तुम्ही, 6 × y ची किंमत ठेवताय 2 = 12, 3 0 0 येतात, याला सोडून द्या, +6 = 12 बरोबर 12, म्हणजे इथं पण समीकरणाचं समाधान होत आहे, म्हणजे ऑप्शन बी सुद्धा योग्य आहे, उकल आहे। सी चा विचार करू, 3x + 6y = 12, एक्सची किंमत ठेवू आपण 8 + y ची किंमत ठेवू 2, 6 × 2 = 12, 8 × 3 = 24 + 6 = 12, 6 × 2 म्हणजे √12, 24 + 12 परत 12 येत आहे, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू समान येत आहे, समीकरणाचं समाधान झालं। सी सुद्धा उकल आहे, म्हणजे आता एकच ऑप्शन उरला डी। डी ही उकल नाही, म्हणजे डी हा पर्याय इथं योग्य आहे। तरी आपण याचा पडताळा करून बघू। बघा समीकरण काय आहे, 3x + 6y = 12, 3 × x ची किंमत ठेवायची 3, 6 × y ची किंमत ठेवायची 1 = 12, 3 × 3 = 9, 6 × 6 = 12, 9 आणि 6 किती झाले 15 आणि इकडे झाले 12, 15 आणि 12 हे सारखे नाही, समान नाही, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही, म्हणजे ही जी 3,1 ही किंमत आहे या किमतीने या समीकरणाचं समाधान होत नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 3,1। ओके ठीक आहे, पाचवा प्रश्न बघा, काय सांगितलंय, या निश्चयकाची किंमत काढायची, सॉरी एक्सची किंमत काढायची, निश्चयकाची किंमत दिली आपल्या इथं। आता अनिश्चयक आहे 3, 2, 5, x याची किंमत दिली 2। आता ऍक्च्युअली याची किंमत कशी काढतो आपण, तुमच्या लक्षात असेल 3 × x हा गुणाकार करतो, +5 × 2 हा गुणाकार करतो, ही किंमत किती दिली आपल्याला 2। 3x + 5 × 10 = 2, 3x = आता या 10 चा पक्षांतर करू आपण, 2 + 10 होईल, म्हणजे 3x = 12। आता एक्सची किंमत काय, 3 ने भाग दे दोन्ही साईडला, हा 3 कॅन्सल 3 कॅन्सल, 3 × 1 = 3, 3 × 12 म्हणजे एक्सची किंमत मिळेल तुम्हाला 4, पर्याय क्रमांक बी 4 या पद्धतीने। प्रश्न 6 बघा, स्क्रीनवर येतोय आपल्या प्रश्न 6, पुढील एक सामायिक पुढील समीकरणासाठी डी ची किंमत काढा। काय समीकरण, 5x, बघा आता 5x + 3y = 11 दुसरं समीकरण आहे 2x + 4y = √10 असे तुम्ही याला मॉडिफाय करून घेतो, याला काय लिहू आपण असले असतो 5x + 3y = √11, कोणत्या पॅटर्न मध्ये लिहिलं, ax + by = c या पॅटर्न मध्ये लिहून टाकलं। दुसरं पण लिहून टाकू, 2x + 4y
बरोबर ऋण 10। आता तुम्हाला इथं किंमत काढायची आहे डी ची। आता डी ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण पहा, आता हा डी ची किंमत काढण्यासाठी काय करतो आपण, डी बरोबर, ऍक्च्युली डी बरोबर येतं ए वन ए टू बी वन बी टू, या पद्धतीचा निश्चय म्हणजे डी असतो। परंतु मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली होती काय करायचं, हे जे आहे हे पहा 5 2 3 4 आणि ऋण 11 10 या संख्यांचे उभे गट केलेले करायला सांगितलं होतं तुम्हाला। हा एक नंबरचा कॉलम सांगितला होता, हा 2 नंबरचा कॉलम सांगितला होता आणि हा 3 नंबरचा कॉलम सांगितला होता। आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा सांगितलं होतं डी डी एक्स डी वाय। डी काढण्यासाठी पहिला आणि दुसरा कॉलम घ्यायचा, डी एक्स काढण्यासाठी तिसरा आणि दुसरा कॉलम घ्यायचा, आणि डी वाय काढताना पहिला आणि तिसरा कॉलम सांगितलं होता। मी तुम्हाला सांगितलं होतं डी डी एक्स डी वाय 12 32 13, असं लक्षात ठेवा डी डी एक्स डी वाय 12 32 13। तर मला डी काढताना काय करायला गेला, आता 12 म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम, पहिला कॉलम काय आहे डी बरोबर, पहिला कॉलम आहे 5 2, दुसरा कॉलम आहे 3 4 गुणाकार। आता या निश्चयाची किंमत काढायची बेटा आपल्याला, 5 चौक आणि 3 2 है ना, 5 × 4 वजा 3 × 2 5 चौक 20 3 × 2 6 20 + 6 किती आले 14 म्हणजे पर्याय क्रमांक 1। सातवं, जर 49x - 57y = 172, ओके व्हेरी गुड, 49x - 57y = 172 आणि 57x - 49y = 252, तर एक्स अधिक वायची किंमत काढायची, या प्रश्न येतो काही नाही, काय करत दोघांची बेरीज करून टाकायची, दोघांची बेरीज करू 9 × 7 = 16, चला 1 × 5 = 106x + 106y = 2 × 2 = 4 7 × 5 = 12 × 8 = 424 आहे। अशा प्रकारे मिळतं आपल्याला 106x - 106y = 424। आता जर आपण याला 106 आणि याला भाग दिला, इथं पहा 106 आणि जर याला भाग दिला 106 106 106, तर काय होतं 106 106 कॅन्सल, हे कॅन्सल आणि हे 4 मिळेल तुम्हाला, म्हणजे x - y = मिळेल तुम्हाला 4। परंतु आता इथं आपलं विचारलंय x + y ची किंमत, ओके मग यावेळेस काय करावं लागेल आपल्याला, 49x - 57y = 172 आणि दुसरं समीकरण काय पहा, 57x - 49y = 252, हे 2 नंबर समीकरण होतं आणि हे 1 नंबर समीकरण होतं। आता काय करायचं, मला 2 मधून 1 पहिलं समीकरण मायनस करायचं, मायनस करण्यासाठी वजा करण्यासाठी आपण वजा चिन्ह द्यायचं, सर्व चिन्ह बदलायची, पाय चिन्ह ऋण होईल, हे धन होईल आणि इथं ऋण होईल। आता उत्तर लिहू आपण, 57 - 49 = 7 1 8x, इथं पण पहा + 8y = किती मिळतात, 0 15 - 7 = 8, ओके 80। आता किंमत करण्यासाठी काय करू आपण, 8 ने भाग देऊ, 8 8 8, हे 8 8 कॅन्सल, x + y = 8 × 8 = 80, म्हणजे x + y ची किंमत मिळते तुम्हाला 10, पर्याय क्रमांक सी। बरेच वेळेस असं पण विचारू शकतं बरं का, आता प्रश्न x - y ची किंमत काढा, म्हणून ही सुद्धा लक्षात ठेवा, दोन्ही पैकी एक वापरायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन या आठवा, 2x - y = 2 या समीकरणाची उकल किंबडिंब आहे। आता इथं पण तुम्हाला ट्रायल एरर मेथड वापरावा लागेल, 2x - y = 2 आधी हे कसं, म्हणजे एक्स ची किंमत किती ठेवायची 2, ही 2 2 ट्राय करू आधी, हा एक ट्राय, वजा वाय ची किंमत 2 = 2 येतं का, 2 × 4 + 2 = 2 4 + 2 = 2 दोन्ही बाजू समान आल्या, समीकरणाला समाधान झालं, म्हणजे ऑप्शन ए या समीकरणाची उकल टिंबटिंब आहे। ऑप्शन ए डोळे झाकून लिहून टाकायचं, पुढचे बघायची गरज नाही, कारण की याने समाधान होत आहे, म्हणजे आपल्याला टेन्शन आहे का पुढच्या गोष्टीचं, काहीच नाही, पुढची डबल उकल असली तरी आपल्याला काही त्याच्याशी फरक पडणार नाही, कारण की एक पर्याय आपला बरोबर आहे। x - y = 10 या समीकरणाची उकल बघा, या प्रकारचं समीकरण कसं सोडवायचं, x - y = 10 x + y = 70 काय करू आपण, एकदा बेरीज करू यांची, आणि x - y = 10
एक्स अधिक वाय बेरीज जर केली आपण काय होईल, हा वाय हा वाय कॅन्सल होऊन जाईल, 2x बरोबर 10 आणि 70 किती आले 80. सॉरी मी हे तुम्हाला विनाकारण सांगत बसलो, याची गरज नाही. ओके ओके आता बघा या दोन कॅन्सल करून टाकू, दोनने भाग दिला पाय, दोन कॅन्सल झाला, एक्सची किंमत किती आली 40 आली, एक्सची किंमत किती येते 40, म्हणजे 40 एक फिक्स आहे पहा, एक्सची किंमत 40 आहे. आता वायची किंमत ऑब्विसली 30च मिळणार आहे कारण की एक्स बरोबर 40 कुठं ऑप्शन नाही येतो, ऐका कुठं इथं पण नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक एच येणार 100%. पण तरी आपण ट्राय करून घेऊ, म्हणजे पडताळा घेऊन टाकू आपण. आता पहा एक्स वजा वाय बरोबर दाय, एक्सची किंमत जर तुम्ही 40 ठेवली बरोबर, तर वायची किंमत किती मिळेल तुम्हाला, सोपं आहे कोणी सांगेल, आता 40 वजा 30 किती होतात 10 होतात, म्हणजे वायची किंमत किती असणार आहे 30 असणार आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आपला ए. नेक्स्ट क्वेश्चन, 4x अधिक 3y = 19, परत तेच डीएक्स किंमत काढायची, 4x अधिक 3y = 19, दुसरं 4x वजा 3y = 11. जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिला कॉलम हा, दुसरा कॉलम हा, तिसरा कॉलम, माझी पद्धत पहिला दुसरा तिसरा, डी डीएक्स डी वाय, 12 32 13 कायची विचारली आहे डीएक्सची, काय 32 32 म्हणजे तिसरा आणि दुसरा, डीएक्स बरोबर तिसरा कॉलम पहा 19 ऋण 11 या मी का लिहिलेलं आहे तिथं चुकून, करेक्शन करतो, इथं पाहिजेत 11, ओके ऋण 11 19 ऋण 11 आणि 12 32 32 ना, 3 2 तिसरा दुसरा कॉलम 3 ऋण 3, चिन्हाचा विचार करावा लागेल, चिन्ह विसरायचे नाही, 19 गुणिले ऋण 3 हा पहिला गुणाकार, वजा 3 गुणिले ऋण 11 हा दुसरा गुणाकार, 19 गुणिले ऋण 3 म्हणजे झाले ऋण 57, हे ऋण हे कंसात मिळेल आपल्याला ऋण 33, म्हणजे मिळेल ऋण 57 अधिक 33, म्हणजे ऋणस येणारी किंमत 4 2 ऋण 24, पर्याय क्रमांक सी ऋण 24. नेक्स्ट क्वेश्चन, इथं तुमचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे होते प्रश्नपेढीतले ते संपले प्रकरण एक चे, आता सुरू होत आहे आपले एक गुणाचे प्रश्न. काय मल्टिपल चॉईस आणि यात काही फारसा फरक नाही, फक्त मल्टिपल चॉईस मध्ये आपल्याला रफ मध्ये काम करायचंय, तिथं उत्तर डायरेक्ट लिहायचंय तुम्हाला पर्याय, फक्त एक लक्षात घ्या, प्रश्नाचे उत्तर लिहिताना या पद्धतीने लिहायचे, प्रश्न एक समजा त्यातलं पहिलं होतं आपलं, पहिला होता मी तुम्हाला दाखवतो एकदा प्रॅक्टिकली, प्रश्न एक हे पहा आन्सर शीट मध्ये असं पाहिजे तुमचं, प्रश्न एक हे तुम्ही टाकणार, नंतर त्याच्या खाली हे पहा तुमचा हा समास पाडलेला आहे, तुम्ही या समास मध्ये तुम्ही इथे लिहायचं एक, एक नंबरचा काय बी 3 असं पूर्ण लिहायचं, एवढंच लिहायचं. बरेच मुलं काय करतात हा बी लिहितच नाही, फक्त हा 3 लिहितात, त्यावेळेस 0 मार्क्स मिळेल. तर हे बी आणि 3 हा पूर्णचे पूर्ण ऑप्शन लिहिणं गरजेचं आहे, हे मुद्दा मी सांगितलं. पाहू दादा दुसऱ्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर काय होतं बघा इथं आपल्या A2 इथं पूर्ण लिहायचं, हा ऑप्शन ए आणि 2 अशा प्रकारे पूर्ण लिहायची, लिहायचं तुम्ही विसरू नका, गणिताच्या बाबतीत स्ट्रिक्टली आरून फॉलो करा, पर्याय लिहिताना उत्तर लिहिता पूर्ण लिहा, हे रफ वर तुम्ही कुठेही करा, मात्र अँसर शीटमध्ये अशा प्रकारचे उत्तर तुमचे नोंदवा. 4 पैकी 4 गुण मिळवून देणारा हमखास असा प्रश्न आहे, सोपा मल्टिपल.